नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर जिथे तिथे आय पी एलची गजबज आहे आणि आय पी एल म्हटलं की आपला फेवरेट मुंबई इंडियन्स, आणि मुंबई इंडियन्स म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतो, मास्टर ब्लास्टर, गॉड ऑफ क्रिकेट, सचिन तेंडुलकर। तर जसं की तुम्हाला माहिती असेल की सचिनची प्रकृती जराशी करोनामुळे थोडी बिघडलेली आहे, तर आपण गेट वेल सूनचा मेसेज या रांगोळीद्वारे त्याला देत आहोत। तर रांगोळीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ही रांगोळी मी फक्त 1.5 इंचामध्ये करणार आहे, म्हणजे जे चेहरा आहे तो फक्त 1.5 इंचामध्ये असणार आहे। कसं होणार आहे, काय होणार आहे मला बिलकुल माहीत नाही। तुमचं गुड लक हवं आहे तर विश मी लक, आणि बघूया रांगोळी कशी होते। तर मित्रांनो, स्केचिंग पूर्ण झाली आहे, बघू शकता तुम्ही, आणि स्केलिंग आहे 2 इंच। माझ्या हातावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की रांगोळीची साईज किती आहे। तर नवीन प्रयत्न आहे, बघूया कसं होतं। आणि हा आहे आजचा सेटअप। आज व्हाईट पॅलेट घेतली आहे कारण रंग क्लिअर दिसायला हवेत म्हणून। तर चला सुरू करूया। मित्रांनो, रांगोळी पूर्ण झालेली आहे। रांगोळीची साईज आहे, चेहऱ्याची साईज आहे 1.5 इंच, आणि पूर्ण रांगोळी जवळपास 3 इंचापर्यंत आहे। आणि बघू शकता तुम्ही, लाईकनेस आणण्याचा प्रयत्न तर केला आहे मी, तुम्ही कळवा कमेंटमध्ये कसं आहे काय आहे। आणि ही माझी पॅलेट खूप लिमिटेड आणि कमी कलर होते, पण मजा आली। I remember when I was maybe 6 year old, 5-6 year old, holding a cricket bat and swinging the bat without thinking much about the technique. It was all about enjoyment. But then a serious chapter started in my life at the age of 11. My brother took me to Acharekar sir, and that beautiful journey of playing cricket for India started there. You all have dreams. You all have vision in life of what you want to be, to become a priceless, precious diamond. You all are talented. You all are sent down by God with some or the other talent. You just need to identify that. And then from an uncut, unpolished diamond to become a polished, priceless diamond, it is a process. It's a journey where the path won't be easy. Sometimes when you're trying to do certain things, there might be obstacles. Don't give up,
Don't find shortcuts. You have to chase your dreams. Dreams do come true. I've chased one for the last 21 years. One World Cup for India after 21 years. So dreams do come true. It may take a bit longer than some, but they do come true. Sometimes what happens that we push ourselves, but not enough, because we try and then we find excuses. We say that, oh, enough, I've tried, it's not happening, and you give up. And one extra step, success is waiting for you, which you sometimes don't end up taking. So always be prepared to push yourself. तर कशी वाटली रांगोळी मित्रांनो, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जसं मी नेहमी म्हणतो, प्लीज जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण ह्याच गोष्टीने मला ताकद मिळते पुन्हा एकदा रांगोळीचं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही करतो ती पुसावीच लागते. तर नवीन रांगोळी करण्याची प्रेरणा ही तेव्हा येते जेव्हा तुम्ही सपोर्ट करता. तर प्लीज सपोर्ट करा आणि असंच प्रेम करत राहा. आणि मागची जी रांगोळी होती नीलची, त्यासाठी जे तुम्ही प्रेम दिलं त्यासाठी थँक्यू व्हेरी मच.